लाईव्ह, शोध सत्य बातमीचा। आदिवासी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या। विविध आदिवासी संघटनेचा चोपडा तहसीलवर धडकला जन आक्रोश मोर्चा। तालुक्यातील एका गावात काही दिवसांपूर्वी अशोक देवराम पाटील या नराधमाने बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। परंतु या नराधमास फाशीची शिक्षा होण्यासाठी आदिवासी संघटनांनी चोपडा येथील विश्रामगृह येथून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयापर्यंत आदिवासी संघटना एकत्र येऊन नराधमास फाशीची शिक्षा मिळावी, नाबालिक मुलीस न्याय मिळावा यासाठी मोर्चा काढण्यात आला। तहसील कार्यालय येथे मोर्चा पोहोचल्यानंतर निवेदन घेण्यासाठी काही कारणास्तव तहसीलदार हे तेथे उपस्थित नसल्याने एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी निवेदन नायब तहसीलदार दत्तात्रय नेटकर आणि पोलीस निरीक्षक के पाटील यांना दिले। यावेळी ढवळे म्हणाले की तहसीलदार भाऊसाहेब तोरात यांना खुर्चीचा जास्त मोह आहे असे म्हणत त्यांना धारेवर धरले आणि निवेदन देतेवेळी असे म्हटले की लवकरात लवकर पीडित मुलीस न्याय मिळावा, नाहीतर यापुढील आंदोलन हे उग्र स्वरूपाचे होईल असे देखील त्यावेळेस ढवळे म्हणाले। या प्रसंगी उपस्थित भारत राष्ट्र समितीतर्फे कोमल पाटील जिल्हाध्यक्ष आणि इतर महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। यात आदिवासी विविध संघटना, आदिवासी टायगर सेना, एकलव्य संघटना, महाराष्ट्र राज्य एकलव्य क्रांती संघटना, एकलव्य आदिवासी युवा संघटना, आदिवासी एकता परिषद, अखिल भारतीय एकलव्य संघटना, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, जय आदिवासी युवा शक्ती संघटना, भिल्ल समाज विकास मंच, शबरीमाता बिल विकास संस्था, बहुजन समाज पार्टी, भारत राष्ट्र समिती आदी संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जन आक्रोश मोर्चामध्ये सहभाग घेतला। कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागू नये याकरिता चोपडा नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जन आक्रोश मोर्चा करिता शासकीय विश्रामगृह ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील जन आक्रोश मोर्चेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी हेमकांत गायकवाड। भारत राष्ट्र समिती बीआरएस पक्षामार्फत आज जो आदिवासी लोकांचा मोर्चा आपल्या चोपडा तालुक्यात विश्रामगृहापासून सुरुवात केली गेली आणि तहसील कार्यालयापर्यंत आज त्या चिमुकली करता ज्या नराधमाने कृत्य केलेले आहे त्याला खरोखर फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आणि तहसीलदार साहेबांना जे आदिवासी बांधवांनी निवेदन दिलं त्या निवेदनावर दुर्लक्ष न करता त्याच्यावर तात्काळ ॲक्शन घ्यावी आणि तात्काळ त्या मुलीला न्याय मिळावा। जर मिळाला नाही त्या बीआरएस महिला जिल्हा प्रमुख म्हणून मी सांगते की मी टोटल आदिवासी महिला रस्त्यावर आणून त्या नराधमाला आम्ही भर चौकात आम्हीच महिला त्याला संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि जर त्या नराधमाविषयी जर मध्ये कोणत्याही खासदार आमदार किंवा त्याचा कोणताही सपोर्टदार असला त्याच्यासोबत त्यालाही पुढची वाटचाल आम्ही तिथे रस्त्यावर दाखवू की अशा लोकांना साथ देण्यापेक्षा माझे जे आदिवासी बंधू आज कडकडीने त्यांच्या भावना मांडत होत्या किंवा त्या चिमुकली मुलीकरता त्यांच्या भावना व्यक्त करत होत्या ह्या व्यक्त करण्याच्या ठिकाणी ते स्वतः आले नाही। आणि मी शासनाला सांगते आतापर्यंत खरोखर आदिवासी मुलींवर जे बी अन्याय झाले एकाही मुलीला न्याय हा भाग मिळालाच नाही। जर न्याय देऊ शकत नाही तर त्यांना फक्त महिलांच्या ताब्यात द्यावे। महिला काय आहे हे त्यांना आम्ही स्वतः दाखवू की महिलांची ताकद किती आहे। जर 33% आरक्षण म्हटलं आहे तर आम्ही ते राबवण्याशिवाय सोडणार नाही। जय आदिवासी। मुलीवरती लैंगिक अत्याचार करून तिच्यावरती बलात्कार करण्याचा प्रयत्न झालेला आहे, तो बलात्कार झाला किंवा नाही या संदर्भामध्ये पोलिसांनी खऱ्या अर्थानं कसल्याही पद्धतीची माहिती दिलेली नाही। परंतु कायद्याप्रमाणे जेव्हा एखादा दखलपात्र गुन्हा घडतो तेव्हा त्या दखलपात्र गुन्ह्यामध्ये आरोपीला ताब्यात घेऊन संबंधित मुलीचा लैंगिक छळ झाला असेल तर तिचं तात्काळ मेडिकल करून तो अहवाल सादर करावा लागतो। माझ्या माहितीप्रमाणे मुलीचं मेडिकलच झालं नाही आणि म्हणून यामध्ये शंका येते की आरोपीला वाचवण्याच्यासाठी पोलीस यंत्रणेकडनं काही मदत झालेली आहे का याचासुद्धा तपास एखाद्या SIT च्या टीममार्फत झाला पाहिजे।
महाराष्ट्रामध्ये गेली अनेक महिन्यापासून आम्ही बघतो आहोत, मग ती कोपरगावची घटना असेल, एरोंडोलची घटना असेल, मराठवाड्यातली घटना असेल, आदिवासीच्या महिला व मुलीवरती लैंगिक अत्याचार होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. विशेषतः ऊसतोड कामासाठी स्थलांतरित होणाऱ्या आदिवासी बंधूंच्या महिला या सुरक्षित नाहीत अशा पद्धतीच्या घटना ह्या 2-4 महिन्याच्या कालखंडामध्ये घडलेल्या आहेत. आणि म्हणून या घटनेवरती गांभीर्यानं लक्ष देऊन राज्य सरकारने त्वरित या संदर्भामध्ये संबंधित पोलिसांची, संबंधित यंत्रणेची कठोरपणे चौकशी करून कठोरातली कठोर कारवाई त्या संबंधित आरोपीवरती झाली पाहिजे, याचा निषेध करण्याच्यासाठी आज या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे. खरं म्हणजे आदिवासी समाजाच्या अडाणीपणाचा, अज्ञानपणाचा गैरफायदा कायद्याची अंमलबजावणी करणारी लोक जर घेणार असतील, कुंपणाचं जर शीत खाणार असेल, तर या संदर्भामध्ये आभा कार्यकर्त्यांना सुद्धा सर्वांना एकत्रित येऊन राज्य सरकारचा निषेध महाराष्ट्रभर करावा लागणार आहे. आणि म्हणून आम्ही सर्व एक आहोत, आमच्या आया भगिनीचं संरक्षण करण्याच्यासाठी आम्ही खंबीर आहोत हे सांगण्यासाठीच या घटनेचा निषेध या ठिकाणी करत. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.